नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल, स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण कलिंगड शृंखलेतील दुसरा व्हिडिओ तयार करणार आहोत। याची संपूर्ण प्लेलिस्ट मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। यापूर्वी आपण 1 ते 8 दिवसाचा व्हिडिओ तयार केलेला होता, त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला वरती आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल। त्यानुसार तो व्हिडिओ पाहून तुम्ही पहिल्या 1 ते 8 दिवसाचं नियोजन कसं आपण केलं याविषयी माहिती घेऊ शकता। तर आजचा विषय आहे आपलं पुढील 9 ते 16 दिवस, म्हणजे 8 ते 16 दिवसापर्यंत नियोजनासंदर्भात। तर या आपण कालावधीमध्ये कुठले कुठले खतं सोडणार आहोत, कुठले कुठले फवारणी घेणार आहोत, या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर पाठीमागालच्या 8 दिवसामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, की कारण झालं कसं की थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला शेंडा निघण्यास थोडासा प्रॉब्लेम येईल अशी भीती वाटली, त्यामुळे आपण खत शेड्यूलमध्ये थोडंसं चेंज केलं आणि फवारणी शेड्यूलमध्ये पण थोडासा बदल केला। आणि महत्त्वाचा मुद्दा आपला झाला कसा, तुम्ही व्हिडिओवर आपला स्क्रीनवर आता तुम्ही पाहू शकता की नर्सरीमधनं रोप ज्यावेळेस आपली आली ती रोप आपण लावून काढली, 5-6 दिवसच रोपायला असतानाच रोपाला त्या फुलं आपल्याला दिसू लागली। ह्याचा अर्थ असा झाला की त्या रोपाला लिओसिन वगैरे असं काहीतरी औषध मारून ते बहुतेक त्या रोपाची वाढ थांबवलेली होती, त्यामुळं त्या रोपाला ते फुलं दिसू लागली। मग आपण हे फुलं हातानं कट करून बाजूला टाकून दिली आणि पुढील ट्रीटमेंट त्याची चालू केली। पुढं आपण त्याला जे आपण शेड्यूलमध्ये खाली दिलेलं आहे पाठीमागालच्या व्हिडिओमध्येच, त्या शेड्यूलप्रमाणेच आपण त्याची ट्रीटमेंट केली। तर या आठवड्यामधलं आपलं नियोजन काय राहणार आहे, तर या आठवड्यामध्ये आपण जे आपलं शेड्यूल आहे खताचं त्यामध्ये थोडासा चेंजेस केलेला आहे। चेंजेस का केलेला आहे, तर थंडीचं जरा प्रमाण थोडंसं वाढल्यामुळं आपण गंधकयुक्त खतांचा त्या ठिकाणी वापर करणार आहोत। आपला पहिला डोस सोमवारचा जो आहे तो कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि सल्फर असा देणार आहोत, जेणेकरून काय होईल की शेंडा पण चालू राहील आणि वेलीची जी ग्रोथ व्हायची फुटीबिटीला पण थोडीशी मदत होईल आपल्याला आणि वेल ग्रीपमध्ये राहील आणि गंधकामुळे त्याची काळोखी वाढून जमिनीमध्ये टेम्परेचर मेंटेन राहून मुळीला पण वाव मिळेल जमिनीमध्ये काम करण्यासाठी। त्याच्यानंतरचा आपला डोस जो आहे तो गुरुवारी येणार आहे, तो 11-42-11, आणि त्यामध्ये आपण कार्बन प्लस VVG कंपनीचं जे कार्बन प्लस येतं त्याचा वापर आपण करणार आहोत। याच्यामुळे काय होईल की वेलीची शेंडा पण चालू राहून फॉस्फरस पण त्याला लेवल मिळून जाईल आणि पोटॅश लेवल आपले त्यामध्ये नॉर्मल जाणार आहे, तर वेलीची ग्रोथ आपल्याला व्यवस्थित दिसून येईल। त्याच्या पुढचा जो डोस आहे आपला रविवारचा, त्यावेळेस आपण 24-24-0 आणि मिलान्स ड्रिप असं आपण घेणार आहोत। त्याचे जे डोस आहेत तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, त्यानुसार आपण ते नियोजन करू शकता। पण आपल्याला त्यामध्ये फवारणीचं जे नियोजन आहे, सध्या आपल्याला आळीचा प्रॉब्लेम या प्लॉटमध्ये दिसून आलेला आहे आणि रसोशी कीड पण थोड्याशा प्रमाणात आहे। तुम्ही ट्रॅपवर पाहू शकता आपल्याला कीड पण भरपूर प्रमाणात ट्रॅपमध्ये पण दिसलेली आहे आणि 5-6 ठिकाणच्या विलीवर पण आपण म्हणजे जे रोप आहे त्या रोपावर पाहिल्यानंतर पण आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला किडीचा प्रॉब्लेम दिसून यायला आहे। मग आपण या ठिकाणी सोलोमन या औषधाचा वापर केलेला आहे, सोलोमन वायग्रो गोल्ड आणि M42 असा मिक्स आपण डोस त्यासाठी घेतलेला आहे। तर हा डोसचा जो शेड्यूल आहे तो पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, त्यानुसार तुम्ही तो प्रमाण घेऊ शकता आणि किडीसाठी नियंत्रण करू शकता। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक आपला असा आहे की आपल्याला तणाचा देखील प्रादुर्भाव, दोन्ही मल्चिंग पेपरच्यामध्ये तण पण थोडंसं दिसत आहे, ते तण पण आपल्याला मारून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण 100 मिलीग्राम ओझोन प्रतिपंप घेऊन कॅप भरून त्या औषधाचा वापर आपण सरीच्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून ते आपलं जे पूर्ण तण आहे ते तण मरून जाईल। पण तणनाशक मारताना आपल्याला काय करायचं आहे की 1-2-3 दिवस थांबून मारणार, कारण बारीक तण असल्यामुळं औषध त्या तणावर व्यवस्थित बसणार नाही आणि तणाचं जे नियंत्रण आपल्याला पाहिजे तसं होणार नाही। दुसरी गोष्ट एक अशी झालेली आहे की बऱ्याच ठिकाणी झाडाच्या गॅपमध्ये मल्चिंग पेपरच्या गॅपमधनं पण तण वरती दिसून येते, ते पण आपल्याला तण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅप फिलिंग एक करून घ्यायची आहे। गॅप फिलिंग कशी केली आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्याप्रकारे आपल्याला ते गॅप फिलिंग करून घ्यायची आहे। गॅप फिलिंग केलेल्याचा फायदा काय आहे तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, पण तरी पण आपल्याला गॅप फिलिंगचं मदत काय होते तर झाडाला पूर्ण आधार लागतो आणि जे झाडाच्या उघड्या मुळा वगैरे पडलेल्या आहेत, कारण आपण रोप लावताना काय केलेलं असतं की बरोबर रोपला वरती लावल्यामुळं त्याच्यामुळं आळूनी वगैरे मध्ये पाणी पडून उघड्या पडलेल्या असतात, त्यामुळे ते माती टाकल्यानंतर ते मुळा झाकून जातात, विलीला ग्रीप घेण्यास मदत होते। तर जे पूर्ण शेड्यूल आहे या हप्त्याचं ते तो संपूर्ण शेड्यूल मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे। तुम्हाला काही शंका असल्यास मला कॉलही करू शकता आणि खाली दिलेल्या शेड्यूलप्रमाणे वापरू शकता। ह्या पहिले 8 दिवस आपल्याला मुख्य होते आळूनी वगैरेचे, या दुसऱ्या 8 दिवसामध्ये आपल्याला जास्त काही कामं नाही आहेत। यामध्ये फक्त आपल्याला काय की रसोशी किडीचा एक थोडासा जो प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे। दुसरी गोष्ट आळीचा एक आपल्याला ह्या ठिकाणी प्रादुर्भाव देऊ शकतो, त्यावर एक आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे आणि थंडी वाढल्यामुळे आपल्याला जरा थोडंसं गंधकाचा डोस आदनमधनं जमिनीमध्ये द्यायचा आहे, 5-6 दिवसाच्या अंतरानं, 4-5 दिवसाच्या अंतरानं, कारण थंडीमध्ये कसं होतं की जी विलीची ग्रोथ व्हायची आहे त्या पटीमध्ये होत नाही, शेंडा थांबतो। तर मुख्य असं काही ह्या 8 दिवसामध्ये आपल्याला जास्त असे काही काम नाही आहेत, आपल्याला फक्त फुटव्यासाठी ह्या आठवड्यामध्ये नियोजन करायचं आहे। त्यासाठी आपण महादन कंपनीचं 24-24-0 हे वापरणार आहोत। महत्त्वाचा विषय एक आपल्याला येत असा आहे की शेड्यूल वापरताना आपल्याला थोडंसं वातावरणानुसार चेंजेस करायचे आहेत, कारण शेड्यूलप्रमाणे पीक कुठलंही चालत नाही। आपण आता पाठीमागालच्या हप्त्यात ठरवलं होतं की काय करायचं, म्हणजे ह्या हप्त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर शेड्यूल असं द्यायचं, पण थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे आपण त्या शेड्यूलमध्ये थोडासा चेंजेस केलेला आहे।
यानुसार आपल्याला थोडंसं बदल करून खर्चामध्ये पण आपला त्यामध्ये फायदा होतो. तर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तुमच्या उजव्या बाजूला शेतीचा डॉक्टर नावाचा लोगो आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.